मंत्री अब्दुल सत्तारांना उच्च न्यायालयानं दणका दिलेला आहे. सामाजिक सभागृहासाठी दिलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निधीमधून खासगी शाळेच्या खोल्या बांधल्याचा सीआयडीचा अहवाल आहे. सीआयडी अहवालाच्या आधारे उच्च न्यायालयाचे कारवाईचे आदेश आहेत. दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. दत्ता. नक्कीच वृषाली, मंत्री अब्दुल सत्तार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा दणका दिलेला आहे. अब्दुल सत्तार यांनी 2008 ते 2010 दरम्यान आमदार असताना त्यांना जो काही विकास निधी मिळाला होता तो विकास निधी वेगवेगळ्या गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यासाठी त्यांनी प्रस्ताव देऊन तिकडे वापरणं अपेक्षित होतं. मात्र त्या त्या गावामध्ये अब्दुल सत्तार यांच्या संस्थेच्या ज्या काही शाळा होत्या त्या शाळेच्या आवारामध्ये वर्ग खोल्या बांधण्यासाठी त्यांनी तो निधी वापरलेला आहे. या विरोधात त्यावेळचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2016 साली ही तक्रार केली होती. ही तक्रार दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेला या संदर्भात चौकशी करून या ठिकाणी माहिती देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी झाली होती, सीआयडी चौकशी झाली होती आणि या सीआयडी चौकशीमध्ये अब्दुल सत्तार यांच्यावरती ठपका सुद्धा ठेवण्यात आला होता. मात्र 2018 साली अब्दुल सत्तार हे भाजपसोबत अर्थात शिवसेनेत गेले होते, त्यामुळे या फाईलवरती या चौकशीवरती पुढे काहीही झालं नव्हतं. त्यानंतर हे दोन्ही जे तक्रारदार आहेत ते उच्च न्यायालयामध्ये गेले होते आणि उच्च न्यायालयाने या संदर्भात महत्वपूर्ण आदेश दिलेला आहे. गृह विभागाच्या प्रधान सचिवांना या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. धन्यवाद आता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.